पंकज के नाम से हां बढ़िया बढ़िया चल रहा है रितेश ये भी जान लेके देना हां ऑर्डर बात बन गया था दादा ये गाली हेलो वडापाव संपले का रे नाही आहे था सामन्याला सुरुवात ऑल द बेस्ट सीएसके वर्सेस आरसीबी सीएसके वॉन द टॉस बॅट फास्ट पहिला चेंडूवर दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर नोचा इशारा चार धावेसाठी हा चेंडू निघून गेलाय गेटवे ऑफ इंडियाच्या खालून चौकार येतोय पाच धावा अवंतरच्या रूपाने पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नो येते सहा धावा सॉफ्ट हँड ने केलं जाते दिशा देण्याचं काम केलं होतं मात्र यावेळी निर्धाव चेंडू या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल सहा धावा चांगला चेंडू आहे पिचिंग चांगल्या पद्धतीने करतो संजय मोरिया बघा हो हो अंडरआउट क्रिकेट मध्ये चांगली खेळली आहे त्याच्याकडे आणि चांगले शूज कुकाबुराचे शूज त्याच्या पायामध्ये आपण बघतोय ग्रीप चांगलं भेटलं जाते स्लिप होणार नाही स्लाइड मारणार नाही खास ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन साऊथ आफ्रिकन जे खेळाडू शूज ट्रॅक टी शर्ट यूज करतात त्या पद्धतीचा हा खेळाडू आहे प्रोफेशनल खेळाडू संजय मोरिया खाकरा या नावाने जास्त प्रसिद्धी मिळवली टेनिस क्रिकेटमध्ये बघूया कशा प्रकारे धावा येतील सात धावा दोन चेंडू आतापर्यंत समेश मोरे आणि जेटीसीचा चांगला सपोर्ट आम्हाला देखील मिळला जाते नोचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून लेग अंपायर डिसिजन काय दिलंय ते पेंडिंग असणार आहे मात्र गडी बाद निश्चित रूपाने असणार आहे येस अंपायर डिसिजन तुम्ही जास्त समजवू नका त्यांना जे असेल ते नियम सांगा आम्हाला कम ऑन डीजे यस अंपायर अंपायर जागेवर जा प्लीज लाईव्ह मॅच आहे लाईव्ह मॅच आहे याकडे सुद्धा लक्ष असू द्या रॉयल चॅलेंज बँगलोर विराट कोहली तुमचा शांत बसा विराट कोहली कॅप्टन कोल धोनी कुठे आहेत सीएसकेचा कॅप्टन कोल नो बॉल आणि रन आउट थँक्यू चला चला लेग अंपायर यस विवेक विवेक जे पंच होते त्यांनाच पंच ठेवायचं अंपायर वही रखी है इस मॅच के लिए अंपायर मत चेंज कीजिए यस विवेक अंपायर तोच ठेवायचा आहे अंपायर कधी फील्ड मधून चेंज नाही होणार येस येस चला गेम ऑन गेम ऑन आर्ग्युमेंट करू नका
चला गेम ऑन झालाय पंकज नवीन फलंदाज पाहायला मिळतोय नोचा इशारा आहे अंपायर कडून त्यानंतर किती धावा येतील 1+1 दोन धावा तर आतापर्यंत आल्यात या अतिरिक्त धावेने धावफलक जर विचार केला 11 धावा चेंडू टाकून झाले 3 धावा झाले 11 षटक चालू आहे पहिला गडीबाद झालाय 1 सीएसके संघ चांगली फलंदाजी करतोय आरसीबी संघ पहिला मॅच जिंकलाय आरसीबी संघ सीएसके पहिला मॅच लॉस झाला होता पराभव झाला होता निर्धाव चेंडू चांगल्या पद्धतीने पिचिंग लास्ट बॉल 12 धावा चेंडू जातो सीमा रेषेवर या स्पर्धेतला पहिला षटकार एवढ्या लांब लचक मात्र गडीबाद 12 धावा कम ऑन डीज एक गडीबाद कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं जेडीसीच्या माध्यमातून चांगली स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलं जाते आणि सर्वांना या कव्हरेज मध्ये लाईव्ह कव्हर केलं जाते आमचं लाईव्ह कव्हरेज कॅमेरामॅन मिस्टर प्रीत थँक्यू प्रीत चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतं त्यानंतर जेटीसीचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे देखील आमच्या जोडीला चांगल्या या स्पर्धेमध्ये काम करताना समेश मोरे चांगल्या डिजिटल स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते रोहित चांगलं मिक्सिंग करताना तुमचा सुद्धा खूप खूप आभार गेम ऑन आहे मॅच मध्ये पहिला षटक संपले 12 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आपण पाहत आहात आरपीएल सीझन 4 चांगल्या पद्धतीने चेंडू आदळते गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कर पहिल्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती दोन चेंडू टाकून झाले 13 धावा 13 म्हणजे फेरा क्रिकेट मध्ये हा अशुभ आकडा मानला जातो बघूया या धावसंख्येमध्ये किती धावा येतील किंवा गडीबाद होईल या चेंडूवर बघितलं या ठिकाणी लाईन लेंथ भरकटलेली आहे गोलंदाजाची आणि हा जातोय आउटसाइड द ऑप्स्टम वाईडचा इशारा अवंतरच्या रूपाने एक धाव 14 धावा धावपळकावर संजय खाकरा बघा हो कुकाबुराचे जे शूज घातले आहेत त्याला किती ग्रीप आहे ते दिसले मैदानाच्या आतमध्ये गडीबाद विकास यादव तीन चेंडू 14 धावा विकास भाई नवीन फलंदाज स्पॉन्सरशिप चांगली आहे सर्व संघांना इंटू द गॅप संजय खाकरा आहे तर मुमकिन आहे मिसफील्ड होणं देखील मुमकिन आहे मात्र ग्रीप भेटला नसेल कदाचित कारण की दुबईचे जे शूज आहेत कुकाबुराचे चांगल्या पद्धतीने फील्ड सजवलं जातंय एक धाव काय होईल का आता मात्र पंकज आत्महत्या अति गाई संकट नाही गडीबाद न्यू बॅट्समॅन अंकुश चौधरी 5 चेंडू 15 धावा अंकुश मीना सरनेम मीना यावेळी अभिषेक चांगला क्षेत्ररक्षक बघा धावची चारुपणे नॉट आउट षटक संपले धावा झालेत 15 गडीबाद झाले 4 ऐकूया डिस्क जॉकी डीजे क्लब थँक्यू डीजे संजय अमर बहादूर सिंग मोरिया गोलंदाजी मार्क वर पहिला चेंडू टॅप केला जातोय चांगला क्षेत्ररक्षक अक्षय मार्फत 16 धावा 1 चेंडू जेटीसी लाईव्ह अंडर क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहत आहात आरपीएल सीझन 4 सुपर चेंडू पिचिंग जर बघितली तर गुड लेन वरून एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव चेंडू हाईट इज अ फॅक्टर जास्तीत जास्त बाउन्स होताना दिसतोय कारण की संजय
मोरियाला एक ऍडव्हान्टेज आहे, अंडरम क्रिकेट भरपूर खेळतो हा खेळाडू आणि त्याला एक ऍडव्हान्टेज आहे की तो बाउन्स चेंडू जास्तीत जास्त आदळतोय. नो चान्स फॉर द फिल्डर, इन टू द गॅप, चेंडू सी मारीशी पार, चार धावांसाठी चौकार. चार चेंडू 20 धावा. थँक यू डीजे, डिस्क जॉकी थांबायचा आहे. चार चेंडू 20 धावा. बघा आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित, व्हाईट बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. पाच चेंडू टाकून झाल्यात, धावा झाल्यात 20. एक धाव, आता मात्र षटकाची समाप्ती होईल आणि धावपळकावर धावा आहे. तीन षटकांनंतर 21 धावा, चार गडी बाद. काहीच नाही, 21 धावा, नो चा इशारा. थँक्यू अंपायर. 22 धावा. एक धाव आणि धावपळकावर धावा झाल्यात 23. 3.1 चेंडू, 23 धावा. चार चार षटकांचे सामने आपण पाहत आहात आरपीएल सीझन 4 मध्ये आणि शानदार पद्धतीचे हे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट जर लागला तर गडीबाद होईल आणि डायरेक्ट हिटच्या रूपाने फलंदाज बॅक टू द पवेलियन. गडीबाद, दिस इज गॉन. चांगला चेंडू, वाईट चा इशारा, चांगला असं म्हणता येणार नाही. आउट साइड द ऑफ स्टंप, धावा झाल्या धावपळकावर, ते म्हणजे वाईटच्या रूपाने 24 धावा. दोन चेंडू सॉफ्ट हँडने खेळायचा होता, एक धाव, 25 धावा, तीन चेंडू. अंडर मे टर्फ बॉक्स क्रिकेट तुम्ही बघत आहात आणि टर्फ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट म्हणजे सर्वात जलद क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. नो चा इशारा, चांगलं क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट आणि यावेळी फलंदाज बॅक टू द पवेलियन. गडीबाद, एक धाव आणि गडीबाद. सचिन सालवी साठी बघा केवढं चेअरअप केलं जाते त्यांच्या संघाच्या माध्यमातून. धावा झाल्या 26, तीन चेंडू 26 धावा. चांगला चेंडू आहे, यॉर्क पद्धत चेंडू, सुपर्ब चेंडू, यॉर्क ब्लॉक हॉल. आणि चेंडूची जर गती विचार केला तर 141.5 च्या स्पीडला हा चेंडू गेला होता, सुपर्ब. चार चेंडू 26 धावा, सहा गडी बाद झाल्यात. पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा येईल, एक धाव पूर्ण तर झालाय, दुसरी धाव घेताना कदाचित या दोन धावा कंप्लीट केला जात आहेत. आतमध्ये येऊ नका विवेक, असं पेनल्टी आहे, आतमध्ये खेळाडूंनी येऊ नका. दोन धावा झाल्यात आणि 28 धावा, पाच चेंडू. यस आयोजक, जरा स्ट्रिक्टली तुम्ही रुल्स फॉलो करा, क्रिकेट आहे, क्रिकेटला काही मर्यादा आहेत, रुल्स आहेत. कोणताही खेळाडू आतमध्ये जातोय बाहेर येतोय. युट्यूब लाईव्ह मॅच तुम्ही ठेवलंय तर लाईव्ह मध्ये सर्व दिसते. लास्ट बॉल आहे आणि या ठिकाणी नो चा इशारा, गडीबाद. 29 धावा, सातवा गडीबाद, म्हणजे संघ ऑल आउट झालाय मला तरी वाटते. ऑल आउट, नेक्स्ट मॅच टॉस का बॉस. तीस धावांचं लक्ष 24 चेंडू मध्ये. टॉस का बॉस केला जातोय मराठा वॉरियर वर्सेस यूपी योद्धा. यूपी आणि ग्रे वॉरियर्स,
Grey Panthers won the toss and elected to bat first. Thank you. Grey Panther won the toss and bat first. 30 धावा जिंकण्यासाठी आहेत. लक्ष असू द्या. आमचे स्कोरर चांगली स्कोरिंग करतात. त्यांचं नाव क्या नाम आहे तेरा? 29 ओव्हर 30 जितने को धीरज. चांगला धीरज ठेवून स्कोर करतोय. थोडासा प्रोटीनचा फायदा होईल. प्रोटीन का रूटीन? थर्टी थ्री जीरो चौबीस चेंडू मध्ये 30 धावा. आरसीबीचे खेळाडू कुठे जाऊ नका. तुमची बॅटिंग आहे. बघा संजय मोर्या बाहेर गेलाय. लगे पेनल्टी द्या. 30 धावा जिंकण्यासाठी आहेत. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने अदलतोय. एक धावाने श्री गणेशा केला जातोय. 30 धावांचं लक्ष आहे आणि 30 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. पहिल्या चेंडूवर सिंगल वरती फोकस. आरसीबी संघ आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करताना. चेन्नई सुपर किंग गोलंदाजी करताना एक धाव पूर्ण एकच धावांवर समाधान मानावं लागले. एका धावाने धावपळक दोन चेंडू दोन धावा. 30 धावा जिंकण्यासाठी आहेत आणि 30 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल. सकाळचं सत्र दोन दिवस जर विचार केला तर नक्कीच जास्तीत जास्त कूलिंग थंडी तुम्हाला पाहायला मिळते. आजचा दिवस थोडासा चांगला क्लायमेट आहे आणि या क्लायमेटचा चांगला फायदा उचलेल सर्व संघ. तीन धावा तीन चेंडू. तीन चेंडू धपडकोवर तीन धावा. सॉफ्ट हँडने खेळला जातोय. ऑफ साईडला सिंगल वरती फोकस. एक धाव चार चेंडू चार धावा. षटक चालू आहे. पहिलं आरसीबी संघ फलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवर चेन्नई सुपर किंगचा विवेक राई हलक्या हाताने आणि कॅप्टनला माहिती आहे की आता सिंगलवरती फोकस केला तरी आरामात संघ विजय होऊ शकतो. धावा झाल्या धपलकावर ते म्हणजेच 22 धावा. 8 धाव्यांची गरज आहे. 30 धावांचं लक्ष आहे. वेलकम बॅक पुन्हा एकदा. ट्रॉफी आल्यात. बघा सुर्वे साहेब किती मेहनत करते या स्पर्धेसाठी. स्पर्धेमध्ये चार चार नाव लावण्याचं काम ते करतात. खेळाडूंना चाय नाश्ता त्यानंतर पुन्हा एकदा ट्रॉफीची सोय झाल्यात. 22 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर. भाऊ बरोबर आहेत का? 22 धावा झाल्यात. इकडे कोणी बसू नका. वायरला हालचाल करू नका. जर हालचाल होईल तर तुम्हाला लाईव्ह स्पर्धा कमीत कमी दिसेल. त्या वेळीच 22 धावा. चला बॉलर लवकर यायचंय. क्षेत्ररक्षक लावून घ्या. मॅच रेकॉर्ड चालू आहे. सर्व अपडेट तुमच्यापर्यंत येईल. टाइमपास आमच्याकडे होणार नाही. याकडे लक्ष असू द्या. 8 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. 8 धाव्यांची गरज आहे. 22 धावा धपलकावर झाले. आता संतोषजी चांगल्या युपी योद्धाचे कॅप्टन आहेत. मात्र युपी योद्धाचे रत्नागिरीवाले संतोषजी दिसतात. आज खेळतात युपी मधून. थांबा दुसरा अंपायर आमचा इथे आहे. सगळं बघा मैदानात. लक्ष द्या सर्वांनी. 8 धावांची गरज. यस तुम्ही साईडला व्हा. बस तुषार एक धाव धावपळकावर. धावा झाल्या 23 दोन पूर्णांक एक चेंडू. राकेश सकपाल आणि अविनाश पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगलं द्वंद्व चांगलं युद्ध चांगल्या पद्धतीने टायमिंग दिसतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट सुपर पद्धतीने. दोन चेंडू 24 धावा जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. ते मात्र पुन्हा एकदा एक धाव येईल यात काही शंका नाही. कॅप्टन बघा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कप्तानी पारी खेळतोय. 25 धावा झाल्यात. 5 धाव्यांची गरज 9 चेंडू मध्ये.
नौ चेंडू जिंकण्यासाठी पांच धावांची गरज। तिसरा षटक मैदान चालू आहे। दुसरीच ओवर आहे। दहा चेंडू बाकी आहेत। यस, तीन धावेची गरज आहे। दहा बॉल बाकी आहेत। किती बॉल बाकी आहेत? दहा बॉल। जिंकण्यासाठी तीन धावेची गरज। बारा चेंडू मध्ये नोचा इशारा। गोलंदाज एवढे नो टाकते की आमच्या स्कोरबुक मध्ये लिहायला जागा नाही, म्हणून कदाचित थोडा स्कोर मिस्टेक झाला होता। एक धावेची गरज। आरसीबी संघ चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय आणि यावेळी विजय होतो। आरसीबी संघ चांगला रन रेट असणार आहे, कारण की 2.1 चेंडूवर मॅच समाप्त होते।